शिवराजे फाउंडेशनतर्फे अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह व शिवमहापुराण कथेचे आयोजन याप्रसंगी आयोजित करण्यात आले असून जळगाव शहरातील मोहळी रस्त्यावरील बाबा लॉन्स येथे या अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहाचे याप्रसंगी आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी या कीर्तन सप्ताहाला याप्रसंगी आपली उपस्थिती नोंदवली असून शिवराजे फाउंडेशनचे अध्यक्ष जितेंद्र मराठे यांनी केलेल्या उपक्रमाचे याप्रसंगी मंत्री गिरीश महाजन यांनी कौतुक केले आहे. यावेळी याप्रसंगी 12 ज्योतिर्लिंगांचा देखावाचे मंत्री गिरीश महाजन यांनी यावेळी दर्शन घेतले असून कीर्तन सोहळ्याला देखील आपली उपस्थिती याप्रसंगी त्यांनी नोंदवली आहे. यावेळी त्यांनी बोलताना म्हटले आहे की पुढाऱ्यांचे भाषण लोक रोजच ऐकतात, सध्या कसं चाललं आहे त्यामुळे लोक आम्हाला कंटाळले असून असे विधान मंत्री गिरीश महाजन यांनी जळगावमध्ये आयोजित कीर्तनाच्या कार्यक्रमा प्रसंगी यावेळी केले आहे. जळगाव शहरामध्ये शिवराजे फाउंडेशनच्या वतीने आयोजित अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहात या कार्यक्रमा ठिकाणी सुरू असलेल्या कीर्तनाच्या कार्यक्रमाप्रसंगी मंत्री गिरीश महाजन यांनी भेट दिली असून यावेळी ते अचानक पोहोचल्याने जसं रामायण महाभारत मालिकेत वैत्य कुठून आला असे म्हणत महिला जसे बोटं मोडतात तशी माझी परिस्थिती झाली असल्याचं देखील मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटले आहे. शिवराजे फाउंडेशनचे अध्यक्ष जितेंद्र मराठे यांनी एक चांगला उपक्रम राबवला असून यावेळी अध्यात्माची जोड देत आम्हीही यापूर्वी काही कार्यक्रम घेत होतो. सध्या तरी 22 जानेवारी रोजी प्रभू श्रीराम मंदिराचे लोकार्पण होत असून जास्तीत जास्त भाविकांनी हा सोहळा मोठ्या उत्साहाने साजरा करावा असे आवाहन मंत्री गिरीश महाजन यांनी शिवराजे फाउंडेशनच्या आयोजित कीर्तन सप्ताहाच्या कार्यक्रमाप्रसंगी यावेळी बोलताना म्हटले आहे. नेमकं या संदर्भात मंत्री गिरीश महाजन काय बोललेत ते जाणून घेऊयात. शुक्रवारी 29 डिसेंबर रोजी हरिभक्त पारायण विशाल महाराज खोले यांच्या भव्य कीर्तनाचा कार्यक्रम याप्रसंगी पार पडला. एक नजर टाकू या कार्यक्रमावर. हॅलो गाईज, प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल. पुढाऱ्यांची बातम्या ते रोजच ऐकतात टीव्हीवर, बघतात सध्या कसं चाललंय, त्यामुळे ते कंटाळले सध्या आम्हाला. शिवराजे फाउंडेशन द्वारा आयोजित हे महा शिवपुराण कथा या निमित्ताने या ठिकाणी सर्वी सुरवाली दिली. 7 दिवस त्यांची कथा या ठिकाणी चाललेली आहे आणि आज आपल्या जिल्ह्यातले लाडकी महाराज या ठिकाणी विशालजी महाराज या ठिकाणी बोलून या ठिकाणी करतायत आणि बरेच इतका चांगला कार्यक्रम आमच्या सगळ्या आई भगिनी सगळ्या मंत्रमुग्ध झालेले आहेत. आपणही अतिशय कान टोकून ऐकत आहात आणि अशा वेळेला मध्येच एखाद्या चांगल्या रामायण महाभारत सिरियलमध्ये साबणाची आड यावी. सगळ्या बायको फोटो मोडतात, हा त्याला कुठून आला आहे, तशी माझी परिस्थिती झालेली आहे. जास्त वेळ मी आपला घेणार नाही, पण तू मला त्याचा अतिशय आनंद झाला. इथे आपण जे सर्व 12 ज्योतिर्लिंग मी सगळे राऊंड मारून आलेलो आहे. खरं म्हणजे मला आधी शक्य नव्हतं, पण मी नाशिकहून आता आलो आणि लगेच आपल्याकडेच त्या ठिकाणी आलो जी तुझा खूप आग्रह होता. खरोखर अतिशय आनंद होतो आणि मनाला खूप बरं वाटतं की अजूनही खरं म्हणजे मी महाराज जामनेरला आपल्याला माहीत असेल मी जामनेरलाही काही वर्ष कथा घेतली, खूप महाराष्ट्राचे चांगले चांगले कीर्तनकार आणले, पंखे लावले, कूलर लावलेत, पण पहिल्या वर्षी गर्दी बरी होती, दुसऱ्या वर्षी अर्धी झाली, तिसऱ्या चौथ्या वर्षी काही नाही आणि 5व्या वर्षी जे एकदम बिचारे 70-80 वर्ष प्लस
कानपूर हे पण सगळं असे सगळे बसलेले असते विचार आमचे वयोवृद्ध आमचे आजी बाबा काय तुम्हाला ठीक आहे घरी काय बसतो बाबा छोटं जे बसायला असते तीन चार बसले होते तिथे असं काय ठेवले पण आता आज बघून मला आनंद झाला पण आजकाल आपण बघतोय आता सध्या इकडे ओढा वाढतोय आपण किती म्हटलं की टीव्ही असेल मोबाईल असेल त्याच्यामध्ये आजची पिढी एवढी अडकलेली आहे की त्यांना काही वेळच नाही ती वस्तुस्थिती आहे पण तो खरं म्हणजे तरुणांनी इकडे आलं पाहिजे अध्यात्माकडे त्याची ओढ त्यांच्याकडे तयार झाली पाहिजे आणि तर आजकाल व्यस्ता धिंदा इतकी वाटेल मला वाटतं मोबाईल म्हणजे एक व्यसनच म्हणायला पाहिजे सगळे दिवसभर कुठेही बघा सगळे मोबाईलमध्ये काय काय करत असतात ते आपण बोलायला नको त्या बाबतीमध्ये पण व्यस्तापासून याची पिढी दूर झाली पाहिजे आपण नुसतं परमेश्वराचं नामस्मरण नाही तर आपण हे सुद्धा म्हणजे आजची पिढी व्यसनमुक्त कशी असली पाहिजे सुदृढ कशी असली पाहिजे अन्यथा आजकाल आपण संध्याकाळी बघा दुपारी बघा तर दारूची दुकानात गर्दी जास्त राहते कुठे दुकानात राहत नाही तिकडे जास्त गर्दी राहते पान पराग माणिचंद पराग आम्ही त्याच्यावर बहिष्कार घातलेला आहे शासनाची बंदी आहे पण तरीसुद्धा इतके लोक खाऊन कॅन्सरचे पेशंट आता माझं तुम्हाला काम माहिती आहे आरोग्यामध्ये माझं खूप मोठं काम आहे पण माझ्याकडे सगळ्यात जास्त पेशंट कुठले असतात तर तरुण असतात आणि कशामुळे तर कॅन्सर झाला आहे ओरल कॅन्सर झाला आहे तोंडाचा कॅन्सर झाला आहे सगळं सरलं आहे गेला आहे म्हणजे दोन चार महिन्यामध्ये गेला बायकोवर ओंगली लालनपूरवर ओंगले म्हाताऱ्या बापर होऊन गेले आणि हेच चाललं गेलं पण त्याचा अंत म्हणायचंच आहे आणि म्हणून मला वाटतं आपल्या कीर्तनातून आपण हे सांगतात चांगलं प्रबोधन समाजाचं करतायत ही अतिशय चांगली गोष्ट आहे आता तर आपल्याला माहित आहे मिश्राजी परवा येऊन गेले एवढी मोठी गर्दी लाखात लोक म्हणजे सगळे रेकॉर्ड तुटत आहेत अशा गर्द्या या ठिकाणी या कार्यक्रमाला होत आहेत आणि खरं ते बघून आनंदही होतो आहे आणि त्याचंच आपल्याला आमंत्रण द्यायला मी आलेलो आहे आपल्याला माहित आहे आपलं सर्वांचं आराध्य दैवत प्रभू श्री रामचंद्र गेले 350-400 वर्ष ते मोगलांनी आक्रमण केलं अयोध्येतलं आपलं मंदिर तोडलं आणि त्यानंतर या ठिकाणी आमचे राम वनवासातच गेलेलं खऱ्या अर्थाने मंदिरच नव्हतं पण शेवटी काही सांगायला हरकत नाही सरकार आपला आलं अगदी ताकदीने आपण त्याच्या पाठीशी उभं राहिलो कोर्टाचा निर्णय झाला आणि आज जगातलं सर्वात मोठं भव्य दिव्य असं प्रभू रामचंद्राचं मंदिर की ज्याची आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो मी लहानपणापासून संघाचा स्वयंसेवक आहे आम्ही लहानपणापासून घोषणा देतो राम लल्ला हम आएंगे मंदिर वही बनाएंगे राम लल्ला हम आएंगे मंदिर वही बनाएंगे पण आम्हाला वाटत होतं की हा क्रीडा सुटेल कसा काय हा हिंदू मुस्लिमातला दोघांमधला क्रीडा होता हा सुटेल कसा काय पण शेवटी तो सुटला काँग्रेसवाले मला सांगायला हरकत नाही आम्हाला नेहमी होतं हा राम लल्ला हम आएंगे लेकिन तारीख नाही बतायंगे आम्ही म्हणायचो की राम लल्ला हम आएंगे मंदिर वही बनाएंगे आमचे काही विरोधक म्हणायचे की हा रामलाला मायंगे लेकिन तारीख नाही बनवा मंदिर वही बनायंगे लेकिन तारीख नाही बतायंगे असं आम्हाला हिरवलं जात होतं पण आज आपल्या सर्वांच्या सुदैवाने आज प्रभू रामचंद्र येत्या 22 जानेवारीला आपल्या मंदिरामध्ये त्या ठिकाणी प्रवेश करतायत आपल्या घरामध्ये प्रवेश करतायत पण मला वाटतं ही आपल्या प्रत्येक भारतीयांसाठी प्रत्येक हिंदू बांधवांसाठी यापेक्षा आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट असू शकत नाही आणि 22 तारखेला म्हणून आपल्याला विनंती आहे आपल्याला आमंत्रण तर आहे 22 आपण जाऊ शकत नाही कारण तिथे खूप सिक्युरिटी आहे खूप गर्दी आहे पण महिना 2 महिन्यात 15 दिवसात आपल्याला सगळ्या व्यवस्था आम्ही करू आपणही करायच्या आहेत पण आपल्याला अयोध्येला त्या ठिकाणी जायचं आहे सगळ्यांना जायचं आहे आणि 21 जानेवारीला रात्री 22 जानेवारीला पूर्ण सप्ताह आपल्याला दिवाळी साजरी करायची दिवाळीपेक्षाही मोठा सण आपल्या सर्वांसाठी आहे मोठा सण दिवाळीपेक्षा प्रत्येकाने घरावर दिवे लावा आकाशकंदील लावा भव्य झेंडे लावा आणि आपल्यासाठी म्हणजे आपला खरं नशिबाचाच भाग आहे आपल्या डोळ्यासमोर हे सगळं घडतं आहे पुढच्या पिढ्या म्हणतील की असं मंदिर म्हणतात पण आमच्या समोर हे झालं ते सांगतील माझ्या आई वडिलांसमोर झालं माझ्या आजी आजोबांसमोर झालं माझ्या पंजोबांसमोर झालं ही आपल्यासाठी एक मोठी अभिमानाची बाब राहणार आहे आणि म्हणून तुम्हाला पुन्हा मी निमंत्रणही देतो आणि हा उत्सव अतिशय धूमधडाक्यात आपण साजरा करावा अशी विनंतीही करतो अतिशय चांगला कार्यक्रम आपला या ठिकाणी सुरू आहे आपण मंत्रमुग्ध झालेला आहात त्यामुळे मी थोडा वेळ जास्त घेतला आपली दिलगिरी व्यक्त करतो माफी मागतो आणि मला जामलेला खूप लोक थांबलेले आहेत मी आता नाशिकहूनच डायरेक्ट आलो त्यामुळे मला विचारा सांगितलं 9 वाजेपर्यंत येतो पण लेट झालं थोडा त्यामुळे मी पुढच्या प्रवासाला लिहितो पुन्हा जितू मराठे आपण खरंच आपली सर्व टीम अतिशय चांगलं काम अन्यथा आम्ही दुर्गोत्सव गणपती वगैरे करतोच पण त्यावेळेला मग कसे गाणे चालतात कसं आमचं नाचकाम चालतो मिरवणुका चालतात याची आपल्याला कल्पना आहे ठीक आहे उत्सव आहे केलं पाहिजे पण अशा म्हणजे 7 दिवस या ठिकाणी एवढा मोठा आणि एकावर एक मोठे महाराज या ठिकाणी येत आहेत प्रबोधन करतायत कीर्तन करतायत मला वाटतं ही अतिशय आनंदाची अभिमानाची बाब आहे आज 5 वर्ष पूर्ण झालेत मला वाटतं 5वं वर्ष आहे आपल्याला मी दरवर्षी त्या ठिकाणी कार्यक्रमात येतो
पूर्वी जरा छोटी होती, आता ती मोठी मोठी होत चाललेली आहे, गर्दी जास्त वाढत चाललेली आहे, त्यामुळे जागा तर मोठी घ्यावी लागली. पुढच्या वेळेला मला वाटतं अजूनही मोठं ग्राउंड घ्यावं लागेल आपल्याला. अतिशय चांगला कार्यक्रम आपण या ठिकाणी करता, त्याबद्दल आपल्या सर्व तरुण कार्यकर्त्यांना मनापासून मी खूप खूप शुभेच्छा ठिकाणी देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ही बुद्धी याचा अर्थ असा आहे, आपलं तल्लं काही लोकांशी बोला त्यांना कळत नाही, आपलं कौतुक चाललंय की चेष्टा. सांगू तुम्हाला, एक कंडक्टर एका मुलीला म्हटले, बाई तुझ्या हातातला हा मोबाईल तुला जीवनात खूप पुढे घेऊन देईल. ते म्हटले, का हो काका, असं का म्हटले तुम्ही? ते म्हटले, बाई तुझं गाव जाऊन एक तास झाला, त्याच्यामुळेच मला असं वाटतं तुझ्या हातातला मोबाईल हा खूप पुढे येईल भविष्य. चातक श्रोता असावं, हंस श्रोता असावं, मीन श्रोता असावं, काही वृषभ श्रोते. खरं सांगा, वृषभ म्हणजे बैल. खोट सांगा, माणसं माना डोलवतात. खोट ऐकू नये आणि खरं त्यागू नये. आपल्या मनाला आपल्या बुद्धीला खऱ्या खोटीची सवय लावून दिली पाहिजे. तिनं खोट सहन करू नये, खरं सोडू नये. या दोन गोष्टीची सवय ज्याच्या बुद्धीला लागली त्याची बुद्धी दुर्बुद्धी धावत नाही. या दोन गोष्टीची सवय पारमार्थिक साधना करते वेळी लागते. तुकोबर मागतात, पहिल्यांदा तर तुकोबर मागतात हे समीकरण बसत नाही. मनुष्य मागतो केव्हा हो? तुम्ही बोर झाले का? मी घरी जाऊ काय का? मनुष्य मागतो केव्हा? एक तर मागण्याची गरज असली तेव्हा मनुष्य मागतो. एक तर मागण्याची काही त्याच्या घरात परंपरा असली तर माणूस मागतो, नाही तर मागण्याचा स्वभाव असला या कारणामुळे तरी मनुष्य मागतो. यांनी एक अनोखा उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे, अतिशय सुंदर असा उपक्रम. आज शिवराजे फाउंडेशन तर्फे अतिशय सुंदर असा कार्यक्रम आता सतत 5 वर्ष झाले या ठिकाणी चाललेलं आहे आणि 7ही दिवस या ठिकाणी चालणारा हा कार्यक्रम आणि त्यात एकाहून एक दर्जेदार असे कीर्तनकार पोषणकार या ठिकाणी आहेत. कथाकार जे आहेत शिवपुराण महाशिवपुराणाचे ते या ठिकाणीहून आपल्या म्हणजे भाषेतून आपल्या वाणीतून सर्वांना मंत्रमुग्ध करतायत. मोठा जमाव, मोठी गर्दी या सगळ्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित राहत आहे आणि म्हणून मी सर्व तरुण आमच्या कार्यकर्त्यांना जे तू मराठे आहेत त्याचे सगळे सहकारी आहेत मनापासून त्यांना खूप खूप शुभेच्छा देत. बाबा काय सांगणार, या ठिकाणी कीर्तनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे, काय वाटतं? श्री जितेंद्र भाऊ मराठे शिवराजे फाउंडेशन यांनी जो ज्ञानाचा उपक्रम राबवलेला आहे तो अतिस्तुत्य आहे आणि या ज्ञानाच्या उपक्रमामध्ये आजपर्यंत लाखो भाविकांनी ज्ञानगंगेत आंघोळ केलेली आहे, सर्वांनी ज्ञानार्जन केलेलं आहे. असा उपक्रम हा नेहमी नेहमी राबवला जावा आणि याबद्दल जितूभाऊ मराठे यांना खूप खूप धन्यवाद. बाबा तुम्ही रोज या ठिकाणी कीर्तन ऐकण्यासाठी येत आहेत, काय वाटतंय आपल्याला? कीर्तन म्हटल्यानंतर माणसाला सगळे दुःख विसरण्याचा अनुभव येतो, कारण की त्याच्यातून जे ज्ञान मिळतं, संसाराचा रहाट गाडगा कसा चालवावा, त्याच्यातून आपल्याला कशी मुक्ती मिळेल आणि सुखी जीवन कसं जगावं याचा मंत्र त्याच्यात दिला जातो, त्यामुळे हा उपक्रम खूप स्तुत्य आहे. नाव सांग आपलं. माझं नाव महाले भिकाजी लालाजी. हे फाउंडेशननी जो उपक्रम राबवला याबद्दल काय सांगणार? खूप छान. आणि आजच्या ज्या नवीन पिढीला जे काही आवश्यक आहे ते खरंच कीर्तनाच्या माध्यमातून आणि कथेच्या माध्यमातून. आणि जितू भाऊचे तर खरंच मनापासून धन्यवाद की त्यांनी आज इथे मोहाडी परिसरामध्ये जे लोकांना म्हणजे ज्या गोष्टीची खरंच गरज होती ती गरज त्यांनी खरंच 2 वर्षापासून छान प्रकारे निभवली आणि आम्ही खरंच सगळे आनंदी आहोत इथे. ताई आजची तरुणाई बघितलं तर मोबाईलकडे वळत चाललेली आहे, मात्र अनेक महिला या ठिकाणी कीर्तना ठिकाणी आपल्या चिमुकल्यांना घेऊन येत आहेत, काय वाटतंय? खूप छान, अगदी म्हणजे सगळे रमराण होऊन आणि खूप छान प्रतिक्रिया दाखवतात. त्याच्यानंतर सगळ्या परीने सगळे लोक सहकार्य करतात आणि त्यांचे कार्यकर्ते जे आहेत त्यांच्याकडनंही खूप म्हणजे ज्या अपेक्षेपेक्षा जास्त खूप काहीतरी ते लोक आपल्याला देण्याचा प्रयत्न करतायत. तर या ठिकाणी 12 ज्योतिर्लिंगांचा देखावा देखील साकारलेला आहे, काय वाटतंय? बघा, प्रत्येकाला सगळ्या ठिकाणी जाणं शक्य नाही होत, म्हणून इथेच काहीतरी दर्शन आपल्याला 12 ज्योतिर्लिंगांचं आपण करतो आहे हा आनंद अप्रतिम आहे पण अगदी. आणि जितू भाऊंचे खरंच मनापासून खूप खूप धन्यवाद. नाव सांगा आपलं. मनीषा मुरकुटे.
ठिकाणी शिवराजे फाउंडेशनतर्फे अनोखा उपक्रम राबवण्यात आलेला आहे. अतिशय छान असा कार्यक्रम केलेला आहे जितूदादांनी. आणि दररोज इथे वेगवेगळे महाराज येत आहे, ते महाराज आपलं मनोरंजन करताय, अतिशय शिकण्यासारख्या गोष्टी सांगताय आपल्याला. आणि ते जे आपण बघू शकता अतिशय उत्कृष्ट यांनी जे प्रदर्शन दाखवलेलं आहे ते खूप छान आहे. आपल्या आयुष्यात आपण बारा ज्योतिर्लिंग बघतो की नाही बघत हे आपल्या देवाच्या हातात आहे, पण इथे आल्यानंतर असं वाटतंय की आपण बारा ज्योतिर्लिंग अतिशय सुंदर आणि जवळून दर्शन बघू घेऊ शकता. खूप छान केलं आहे ज्योतिर्लिंग. नाव सांगा आपलं? अक्षय काळे. हा उपक्रम राबवण्यात आला आहे कीर्तन सोहळ्याचा, काय वाटतं आपल्याला? खूपच छान वाटतं आम्हाला, कारण आपली संस्कृती आपण जपली पाहिजे, आपल्या मुलांना पण त्याच्याबद्दल काहीतरी माहिती पाहिजे. दरवर्षाप्रमाणे म्हणजे मागच्या वर्षी पण आलो होतो आम्ही, ह्यावर्षी आम्हाला खूप आनंद झाला. थोडा का होईना आम्ही, थोडा वेळ का होईना आनंद घ्यायला येतो, रोज येतो आम्ही. हो, जितेंद्र मराठे यांनी खूप सुंदर उपक्रम राबवले आहे, त्यांच्याद्वारे म्हणजे त्यांच्याकडूनच आम्हाला असं व्यवस्थित सगळं काही ऐकायला मिळतं. कीर्तन सोहळ्यात येत आहे, काय वाटतंय? रोज प्रख्यात करत कीर्तनाची कीर्तन ऐकताय तुम्ही? छान वाटतंय आम्हाला. नाव सांगा आपलं? नेत्रावती सोनवणे. हॅलो गाईज, प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल.